terapeutul. लग्नानंतर हे अशा पद्धतीचे अनुभव आपल्या आपल्यातल्या रोमॅन्टिसिझमचा छेद करणारे आपल्याला अनेकदा येत असतात. ठीक आहे, प्रत्येक वेळेस काही आपण हिंदी फिल्म स्टाईल रोमांस करू शकतोच असं नाही, पण ती वृत्ती मनामध्ये टिकवणं फार गरजेचं असतं. अनेकांना हे जमत नाही. म्हणजे चांगला नवरा कोण जो रोज न चुकता बायकोला भाजी छान झाली असं आठवणीने सांगू शकतो, अलीकडच्या काळात व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतो वगैरे, तो छान नवरे. असे छान नवरे कुठे प्रत्येकाच्या नशिबात असतात. तर पाडगावकरांनी फार छान म्हटलं, ते म्हणतात प्रेम बिम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, यातला प्रेमाबिमावर त्यांचा विश्वास नसतो. प्रेम बिम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्टोम नुसतं असं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण मला भेटला आणि मला म्हणाला, आम्ही कधी बायकोवर प्रेम केलं नाही, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, पाच मुलं झाली पण प्रेम बिम काही सुद्धा केलं नाही. आमचं काही अडलं का, प्रेमाशिवाय नडलं का, त्याला वाटलं मला पटलं, मी मनात इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. प्रेमावरती आयुष्यावरती प्रेम करायला शिकायला हवं. आणि हे सांगणारा एक अतिशय सुंदर चित्रपट जो मला वाटतं आपण सगळे जे अविस्मरणीय चित्रपट ज्यांना आपण मनातल्या मनात ऑस्कर सुद्धा देऊन टाकलेला असतो, कधीही ते चित्रपट छोट्या पडद्यावर लागले तर ते पाहिल्याशिवाय आपण पुढे सर्फिंग करू शकत नाही असे जे चित्रपट असतात, त्यातला चित्रपट म्हणजे खूबसूरत. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने आयुष्यावर प्रेम करणं, आयुष्यातले छोटे छोटे आनंद जगणं हे किती सुंदर आहे हे आपल्याला सांगितलं. या चित्रपटातलं आर डी बर्मन साहेबांचं संगीत लाभलेलं, शास्त्रीय संगीतावर आधारित अशी जी गाणी, आर डींनी पाश्चात्य पद्धतीचं म्युझिक खूप केलं पण त्याचबरोबर भारतीय संगीतांचा आणि एसडींकडून आलेला वारसा त्यांच्याकडे होताच, पण यातली अनेक गाणी जी शास्त्रीय संगीतावर आधारित होती त्यांनी लता दिदींना अधिक गायला दिली, पण हे गाणं मात्र आशाबाईंनी गायलेलं असं. आणि आशाबाईंनी प्रत्येक नायिकेसाठी, मला वाटतं जवळजवळ प्रत्येक नायिकेसाठी, नायिकांच्या पिढ्यांसाठी गायलं, म्हणजे वहिदा तू काजोल सगळ्याच नायिकांसाठी, पण आशा नावाची वीज आहे आणि ही वीज पडद्यावरती तोलू शकेल अशी एकमेव नायिका आपल्या रुपेरी पडद्याला लाभली आणि ती म्हणजे रेखा. ज्या पद्धतीने रेखा आणि आशा हे कॉम्बिनेशन खुलून येतं ती एक वेगळीच जादू आहे, एक वेगळीच किमया आहे. इथे रेखा आणि शशिकला पडद्यावर ज्या पद्धतीने नृत्य सादर करतात, इतक्या सहजपणे चित्रपटात नृत्य येऊ शकतं, इतक्या सहजपणे चित्रपटात एक शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं येऊ शकतं, जणू आपल्या घरी कोजागिरीच्या निमित्ताने पाहुणे जमलेले असावे आणि घरातल्या मुलीला ती डान्स क्लासला जाते तिला सांगावं जरा करून दाखव का थोडं काहीतरी, इतक्या सहजपणे त्या चित्रपटात हे गाणं येतं आणि काय कमाल गाणं आहे. ऐकूया सादर करते म्हणून. Thank you.
आणि मोदाबरोबर